बीड, हा जिल्हा पूर्वीच्या हैदराबाद राज्यात होता. नंतर 1960 महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आला. त्यानंतर ऑगस्ट 1982 मराठवाडा प्रादेशिक विभागाचे विभाजन करण्यात आले. त्यावेळी या जिल्ह्यातील अंबाजोगाई तहसीलमधील रेणापूर मंडळातील 43 गावे व 11 वाड्यांचा लातूर जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आला. या जिल्ह्याच्या उत्तरेस औरंगाबाद व जालना, पूर्वेस परभणी व लातूर हे जिल्हे आहेत. दक्षिणेस अहमदनगर व उस्मानाबाद हे जिल्हे आहेत. हा जिल्हा दख्खनच्या पठारावर वसलेला असून बालाघाट पर्वतरांग ही जिल्ह्यातील प्रमुख पर्वतरांग आहे. ती पश्चिमेला नगर जिल्ह्याच्या सीमेपासून पूर्वेला जिल्ह्याच्या सीमेपर्यंत पसरली आहे. या पर्वतरांगेमुळे जिल्ह्याचे दोन भाग पडले आहेत. उत्तरेकडील सखल प्रदेश गंगथडी म्हणून ओळखला जातो आणि दुसरा उंचीवरील प्रदेश हा बालाघाट म्हणून ओळखला जातो. बीड जिल्ह्याची समुद्रसपाटीपासून उंची सुमारे 462 मीटर एवढी आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 10,693 चौरस किलोमीटर इतके असून त्यामध्ये 11 तालुक्यांचा समावेश होतो. त्यामध्ये बीड, गेवराई, परळी वैजनाथ, अंबाजोगाई, माजलगाव, केज, आष्टी, शिरूर कासार, धारूर, पाटोदा, वडवणी हे आहेत. गोदावरी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते. याशिवाय मांजरा, सिंदफणा व बिंदुसरा या महत्त्वाच्या नद्या आहेत. या जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे 25,85,962 एवढी आहे. शेती हा जिल्ह्यातील लोकांचा प्रमुख व्यवसाय असून ज्वारी, बाजरी, कापूस, सोयाबीन, गहू, हरभरा इत्यादी पिकांचे उत्पादन घेतले जाते. या जिल्ह्यास अनेक थोर व्यक्तिमत्त्वांचा वारसा लाभलेला असून त्यामध्ये संत श्री भगवान बाबा व मराठी भाषेतील आद्यकवी मुकुंदराज स्वामी यांचा समावेश होतो. स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे हे बीड जिल्ह्यातील परळीचेच. त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्रीपद भूषवले आहे, तसेच भारत सरकारचे केंद्रीय मंत्रीसुद्धा होते. जिल्ह्यात अनेक महत्त्वाची पर्यटन स्थळे आहेत. श्री क्षेत्र परळी वैजनाथ. परळी वैजनाथ हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे. राणी अहिल्याबाई होळकर यांनी इसवीसनाच्या 17व्या शतकात हे मंदिर पुनर्निर्मित केले. श्री क्षेत्र अंबाजोगाई. श्री योगेश्वरी या देवीचे हे शक्तीपीठ आहे. ही देवी अनेकांची कुलस्वामिनी आहे. येथे मराठी भाषेचे आद्यकवी मुकुंदराज स्वामी यांचीही समाधी शहरापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर आहे. त्यांनी विवेक सिंधू हा मराठी भाषेतील आद्यग्रंथ लिहिला. श्री क्षेत्र कपिलधारा हे ठिकाण बीडपासून सुमारे 19 किलोमीटर अंतरावर कपिलधारा येथे आहे. कपिलधारा हे एक तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी मुनींनी तपश्चर्या केली असे म्हणतात. शिवाय या ठिकाणी संत मन्मथ स्वामी यांचीही समाधी आहे.
श्री क्षेत्र चाकरवाडी। बीडपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर चाकरवाडी हे तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी श्री माऊली महाराज यांची समाधी आहे। या ठिकाणी अमावशेला भाविक दर्शनासाठी येतात। श्री क्षेत्र सौताडा। या निसर्गरम्य परिसरात भगवान शंकराचे सुंदर मंदिर आहे। येथील शिवलिंग वाळूचे बनलेले असून ते प्रभू श्रीरामाने स्थापन केले आहे, त्यामुळे या ठिकाणाला रामेश्वर असेही म्हणतात। या ठिकाणी नयनरम्य धबधबाही आहे। श्री क्षेत्र कंकालेश्वर। बीड येथे कंकालेश्वराचे सुंदर मंदिर आहे। मंदिराचे बांधकाम यादवकालीन असून या शिल्पांवर केलेले कोरीव काम आजही स्पष्ट दिसते। तसेच या जिल्ह्यात धारूर किल्ला, इंदुसरा आणि अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत।